रुपल ओगरे घरी एकटीच होती. या दरम्यान रविवारी रुपल ओगरे तिचा फोन उचलत नसल्याने कुटुंबियांनी तिची चौकशी करण्यासाठी एका व्यक्तीला घरी पाठवले. आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. कुटुंबियांनी तिची चौकशी करण्यासाठी एका व्यक्तीला घरी पाठवले होते, मात्र रुपल ओगरे ना फोन उचलत होती ना दरवाजा उघडत होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीने चावीवाल्याला बोलावून घर उघडलं होतं. घर उघडताच घरात रक्ताचे डाग होते आणि बाथरूममध्ये रुपल ओगरेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. रुपल ओगरेची हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 8 टीम बनवल्या होत्या. सोसायटीतील 35 लोकांची चौकशी करून देखील हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी स्वच्छता कर्मचाऱ्याची चौकशी करायला सुरुवात केली होती. या चौकशीत एका सफाई कर्मचाऱ्याच्या शरीरावर जखमेचे निशाण होते. हे निशाण ताजे होते, त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. विक्रम अटवाल वय वर्ष 40 असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणात रुपलने आरोपी विक्रमला घरी बोलावले होते. घरात चॉकअप झालेला पाईप साफ करण्यासाठी तिने विक्रमला बोलावले. यावेळी रुपल घरी एकटीच असल्याचं पाहून विक्रमने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली, मात्र तिने याला विरोध दर्शवताच त्याने तिचा गळा चिरून हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने सध्या मुंबई हादरली आहे.